नमस्कार. तुम्ही भारतात गुंतवणूक करायचं ठरवलं तर निवड चांगली आहे, पण प्रश्न असा आहे की भारतात कुठे? याचं उत्तर देण्याआधी आपण एक विचार करूया की एखादा दमदार उद्योग सुरू करण्यासाठी कोणती महत्वाची क्षेत्र विचारात घ्यावी लागतात. एखादा उद्योग सुरू करायचा तर पहिली अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जमीन. आपल्याकडे जमीन आहे. आता उद्योगासाठी पुढचा महत्वाचा घटक आहे वीज. विजेची भरपूर उपलब्धता. जिथे देशाच्या एकूण वीज निर्मितीच्या 15% अधिक वीज निर्माण केली जाते, जिथे वीज निर्मितीसाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत, तिथे आपला उद्योग उभारणं हा सुज्ञपणाचा निर्णय असेल. मग ती पाण्याचा किंवा पवन शक्तीचा किंवा सौर शक्तीचा वापर करून होणारी वीज निर्मिती असो, किंवा अणु ऊर्जेची निर्मिती करण्याची क्षमता असो की साधी वीज असो, आपण सर्वजण हे जाणतोच की वीज हा कोणत्याही उद्योगाचा कणाच असतो, आणि हा कणा जितका मजबूत तेवढी त्या उद्योगाची उभारणी मजबूत. असो, आता आपल्याकडे जमीन आहे, वीज आहे आणि सगळ्या मान्यता सुद्धा, पण मग आता कनेक्टिव्हिटीचं काय? यावर एक दृष्टिक्षेप टाकूया. एक राज्य जिथे 99.2% खेडी महत्वाच्या सर्व रस्त्यांशी जोडलेली आहेत, जिथे देशाच्या एकूण रेल्वे जाळ्यापैकी 9.2% रेल्वेचं जाळं आहे, एक राज्य जिथे 2 प्रमुख रेल्वे विभाग आहेत आणि महत्वाची ड्रायपोर्ट्स आहेत. थांबा, एवढंच नाही, या राज्याकडे आहेत 4 आंतरराष्ट्रीय, 5 स्थानिक विमानतळ आणि 20 एअर स्ट्रिप्स, 2 प्रमुख बंदर, 6 मध्यम बंदर आणि 53 लहान बंदर. थोडक्यात असं की तुम्हाला तुमच्या मालाची वाहतूक कशीही करायची असो, प्रत्येक वेळी एकापेक्षा अधिक पर्याय नक्कीच उपलब्ध असतील, तोही प्रत्येक दुसऱ्यापेक्षा सोपा. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की हे एक असं ठिकाण आहे जिथे माणसांना सहज ये जा करता येते आणि मालाचीही सहज वाहतूक करता येते. दुसऱ्या शब्दात असंही म्हणता येईल की तुमच्याकडे फक्त माल वाहतुकीसाठीच नव्हे तर तुमचा उद्योग उभारण्यासाठीही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मला असं वाटतंय की तुम्हाला आणखी एका गोष्टीची गरज आहे आणि ती आहे पाणी. हो, या राज्याकडे खास उद्योगांसाठी सगळ्यात मोठा पाणी पुरवठा आहे, आशियातील सगळ्यात मोठा, आणि त्याचं श्रेय जातं 1845 धरणांना. पाहिलं ना, उदंड जाहले पाणी. आणि हो, इथली ड्रेनेज सिस्टीम सुद्धा नावाजण्यासारखी आहे. इथपर्यंत सगळं छान आहेच, पण सगळ्या उद्योगांना लागतं कुशल मनुष्यबळ. ते मिळणार कुठे? त्यांना शिक्षण व प्रशिक्षण देणारी ठिकाणं कुठे आहेत? कुशल मनुष्यबळ ही तर आपली मालमत्ताच असते, आणि एखाद्या ठिकाणी अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रात जर असं कुशल मनुष्यबळ मिळालं तर अर्धी लढाई जिंकल्यासारखीच असते. मग तो कम्प्युटर विषयक अभ्यासक्रम असो की इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकल्स असो की हॉटेल मॅनेजमेंट, किंवा नुसतं मॅनेजमेंट किंवा इंडस्ट्रियल मॅनेजमेंट. थोडक्यात असं की इथे आवश्यक त्या प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाची बीज रोवली जातात. शिक्षणार्थींना योग्य वातावरण उपलब्ध करून देऊन त्यांची निगराणी केली जाते. उच्च शिक्षण घेऊन तयार झालेला हा वर्कफोर्स काम करण्यास उत्सुक असतो. अशा वेळी औद्योगिक आघाडीवर या राज्यात देशातील सर्वात शांत आणि आनंदी वातावरण असल्यास नवलते काय. इथे दरवर्षी जवळपास 1 दशलक्षांहून अधिक तंत्रज्ञान शाखेचे विद्यार्थी शिक्षण घेऊन तयार होतात. हा आहे असा वर्कफोर्स जो तुमच्या उद्योगातील कुठलीही आव्हानं पेलण्यास तत्पर असतो. आता इथल्या जीवनशैलीचं काय? एक सांगू, एकदा लोक इथे राहायला आले ना की ते इथलेच होतात. इथल्या जीवनशैलीलाच ते आयुष्य मानतात. असं म्हणतात की शब्दांपेक्षा चित्र जास्त महत्वाची असतात. तेव्हा आता दृश्यात्मक चित्रांनाच बोलू दे की इथे काही नुसती मौज मजा आणि गेम्स नाहीत. इथे आहेत सर्वोच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय शाळा. इथल्या बहुरंगी आणि बहुढंगी संस्कृतीमुळे जगातल्या कोणत्याही देशाच्या नागरिकाला इथे अगदी घरच्या सारखंच वाटू लागतं.
या सगळ्यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कायदा व सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी सज्ज असणाऱ्या कायद्याच्या रक्षकांची तीक्ष्ण नजर असते. इथली कायदा सुव्यवस्था देशातील सर्वोत्कृष्ट एक मानली जाते, त्यामुळे हे राज्य देशातील सर्वात सुरक्षित राज्यांपैकी एक गणलं जातं. या राज्याच्या पाठीशी आहे संस्थात्मक पाठबळ आणि विविध धोरणे, म्हणूनच इथे तुमच्या प्लॅननुसार तुमच्या प्लांटची वृद्धी होईल. आता आपल्याला वस्तुस्थिती कळली आहेच. उद्योगाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे हे सगळे अत्यावश्यक घटक भारतात सहजपणे कुठे उपलब्ध आहेत? महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या मागे प्रगतीशील अशा औद्योगिक धोरणांचं पाठबळ आहे. या धोरणांच्या अंतर्गत तुमच्या गुंतवणुकीनुसार विविध प्रकारच्या उत्तेजनपर सवलती दिल्या जातात. मोठ्या प्रकल्पांवर विशेष भर दिला जातो आणि प्रकल्पाची उभारणी सुलभ व्हावी म्हणून हातभार लावला जातो. याच्या जोडीलाच राज्य सरकारने तक्रारींचे निवारण त्वरित व प्रभावीपणे करण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध अचूक अशी पद्धती विकसित केली आहे. म्हणूनच भारत हे जर तुमचे लक्ष असेल आणि तुमच्या उद्योगाची दमदार सुरुवात व्हावी या बाबतीत तुम्ही पुरेसे गंभीर असाल, तर तुम्ही निवड करायला हवी ती महाराष्ट्राचीच. आणि तिथे तुमच्यासाठी सज्ज आहे MIDC. महाराष्ट्र राज्यात तुमचा उद्योग सुरू करण्यास तुम्हाला सर्वतोपरी सहाय्य करणारी एक सर्वोत्कृष्ट संस्था. होय, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ तुमच्या उद्योगाची दमदार सुरुवात करण्यासाठी सहाय्यभूत ठरणारी, एकाच ठिकाणी सर्व काही देणारी सर्वोत्कृष्ट संस्था. आणि माझे शब्द अंतिम मानू नका. हे पहा, हे सर्वजण इथे आले आणि यांची भरभराट झाली. वस्तुस्थिती तुमच्या समोर आहेच. आता उत्तराची तुमच्याकडूनच अपेक्षा आहे. तुम्ही अजूनही विचार करताय?